नमस्कार, मी कल्याणी, आपण बघत आहात VKB न्यूज रील्स। सर्वप्रथम VKBच्या सर्व दर्शकांना मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। चैत्र नवरात्रीच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते आणि मराठी नवीन वर्षाचीही सुरुवात होते। या दिवसाला गुढीपाडवा म्हणूनही साजरे करतात। हिंदू धर्माच्या या गुढीपाडव्याला विशेष महत्त्व असते। महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या दिवसाला 3.5 मुहूर्तापैकी एकही मानतात, त्यामुळे सोनं खरेदी किंवा प्रतिष्ठानाचा शुभारंभ करण्यास हा दिन अतिशय उत्तम मानला जातो। गुढीपाडवा देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो। मध्य प्रदेशमध्ये या सणाला देवी उत्साहाची सुरुवात होते आणि रामनवमीपर्यंत हा उत्साह कायम असतो। तर शेतकरी राजा रबी पीक काढणीनंतर पुन्हा पेरणी झाल्याच्या आनंदात हा सण साजरा करतात। आजच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर किंवा बाल्कनीमध्ये गुढी उभारण्याची परंपरा आहे। ही गुढी उभारल्याने नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाही, त्यामुळे घरात सुख समृद्धी नांदते आणि भाग्यरेषा प्रबळ होते अशी ह्या मागची मान्यता आहे। असे म्हणतात की गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली होती, म्हणूनच या गुढीला ब्रह्मध्वज देखील म्हटले जाते आणि वर्षातून फक्त आजच्या दिवशी ब्रह्मदेवाची पूजाही केली जाते। सोबतच या दिवसापासून चैत्र नवरात्रीची सुरुवात होते आणि प्रत्येक घरात देवी आई वास करते। 14 वर्षाच्या वनवासानंतर भगवान राम अयोध्येत परतल्याबद्दलही काही लोक गुढीपाडव्याचा सण साजरा करतात। चला तर मग आजच्या दिवशी चांगल्या कामाची गुढी उभारून सर्वांच्या मंगल वर्षाची कामना करूया। अशा चांगल्या व सकारात्मक बातम्यांसोबत पुन्हा भेटूया VKB डिजिटलमध्ये। नमस्कार।